पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा। मंडळी, या ठिकाणी अमृत संजीवनी हेल्थकेअरच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, तथा या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब आणि राजू नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण जाणून घेऊया अमृत संजीवनीचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया। ओरा साहेब, या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे या कशा पद्धतीचं स्वरूप आहे? हा, आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा आणि आपले नाना राजीव पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने, आणि त्याचबरोबर आज आपला नवशोभा कॅम्प आहे, तर त्यानिमित्ताने लोकांच्या सोयीसाठी आणि त्यासाठी आपण त्यांचं आयोजन केलं आहे। आणि त्यात इथल्या ठाकूर विद्यालयाचे राहुल सरचा मुलाचा सपोर्ट भेटला आहे, डॉक्टर संजय बागानी आस्था हॉस्पिटल आणि विविध हॉस्पिटल, आपले माँ सरस्वती हॉस्पिटल, प्रकृती, साई संजीवनी कार्डियक सेंटर आणि बाकी सगळे मोठे डॉक्टर्स वगैरे सगळ्यांचं चांगलं सहकार्य भेटलं आहे। आणि लोकांना ऑपरेशन्स फ्रीमध्ये व्हावे आणि बाकी इतर वस्तू फ्रीमध्ये व्हावी त्यासाठी आपण हा आयोजन केलं आहे। आणि त्यात आपली पुढची पिढी म्हणजे महिला आणि बाळ त्यांच्यासाठी करताना आज इथून इथून ते 15 तारखेपर्यंत विविध जिल्हा परिषद शाळा आपण घेणार आहोत, आणि त्यात मुलांचा आणि पालकांचा त्यांचे चेकअप आपण करणार आहे। आणि त्यात आस्था आणि ओम हॉस्पिटलचे डॉक्टर संजय वाघाणी सर त्यांचाही आपल्याला मुलाचा सपोर्ट आहे, आणि त्यांनी आपल्या भागातली 1 महिन्यापासून 6 वर्षापर्यंतचे मुलं ज्यांना आज स्पेशलिस्टकडे जाताना त्यांची फीस परवडत नाही, तर इथे कॅम्पमध्ये तर फ्री करणारच आहेत। त्या व्यतिरिक्त ते 2 OPD आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्री देणार आहे, बरोबर आहे। त्या व्यतिरिक्त आपण आपल्या अप्पांची एक्सेसच्या निमित्ताने जे 1 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतचे जे विकलांग मुलं आहे, जे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी करून बरे होऊ शकतात आणि ते विकलांगची आयुष्य न जगता सरळ आयुष्य जगू शकतात, तसे 61 मुलांसाठी आपण ते फ्री करणार आहे। 610 लोकांना 16 वर्ष ते 60 वर्षापर्यंतचे लोकांना फ्रीमध्ये आपण बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण 10 दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स फ्री देणार आहोत। त्या व्यतिरिक्त आपण विविध स्कीममध्ये ऑपरेशन्स आहेत ते फ्री करतो आहे। आणि हे आपले मोठे डॉक्टर्स म्हणजे आज कार्डिओलॉजिस्ट सुचित महाले सर, डॉक्टर बालरोगतज्ञ संजय वाघाणी सर, कॅन्सरसाठी मुकेश चंद्र सर, हड्डीरोग तज्ञ सुनील पांडे आहेत, आपले मालकाम पास्तनजी आहेत, जहांगीर पास्तनजी आहेत, सगळे मोठे सर्जन्स आपल्याला मुलाचा सहकार्य आहेत, सुविधा आपण या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची सुविधा उपलब्ध करू शकतोय। हां, त्याशिवाय मनोरुग्ण तज्ञ आज पालघर जिल्ह्यात नामवंत श्री दीपेश पष्टे सर त्यांचाही मुलाचा सपोर्ट आहे आपल्याला, ते थेट दहानहून इथे आपल्यासाठी कॅम्पमध्ये येतात। बरं, ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जाणू घेतो की अमृत संजीवनीच्या माध्यमातून विविध कामाचं स्वरूप आणि विविध संधी आणि विविध ऑपरेशन संदर्भात या ठिकाणी मोफतचं आपण हे दिलेलं आहे। सन्माननीय डॉक्टर साहेबसुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून टाकून जाणून घेऊ। डॉक्टर साहेब, प्रथमतः आपलं नाव आणि कोणतं हॉस्पिटल सांगा? डॉक्टर विनोद जयसवाल, डॉक्टर संजय वाघाणी असिस्टंट, ओम हॉस्पिटल नालासोपारा। अच्छा, आपके हॉस्पिटल के बारे में क्या बता सकते हैं? हमारा हॉस्पिटल पेडियाट्रिक हॉस्पिटल है, आज 13 ईयर कम्प्लीट हो गया है। पेडियाट्रिक हॉस्पिटल के तरफ से डॉक्टर संजय वाघाणी, उनके असिस्टेंट के रूप में डॉक्टर विनोद जायसवाल, हम भी कैंप में हिस्सा लेने आए। नागरिकों को, जो परिसर में जो नागरिक है उनके बारे में कुछ बताएंगे क्या कि नागरिकों को कुछ सलाह देंगे कि डरना नहीं है वैद्यकीय के बारे में? हाँ, वैद्यकीय के बारे में डरने का कोई ज़रूरत नहीं है, बच्चों को थोड़ा सा ध्यान देने की ज़रूरत है। बच्चे अभी स्कूल वगैरह सब ओपन हो गए हैं, बच्चों को बाहर का जंक फूड नहीं खिलाने का है, बॉयल वाटर उनको पीने के देने का है, बॉयल वाटर से स्नान कराने का है,
बाकी जंक फूड से बचाने का है। बाकी हॉस्पिटल तो है ही बच्चों को केयर लेने के लिए, कुछ ज़्यादा कुछ टेंशन की बात नहीं है इसमें। धन्यवाद सर। आता तो अपन जाणून घेतलं की ओरा साहेबांच्या माध्यमातून मोठा संघर्ष हा वैद्यकीयचा चालू, गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचं जीवन हे जनसेवेसाठी वैद्यकीयच्या माध्यमातून आता जाताना आपण बघितलेले आहेत। आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी की त्यांचा नवसेवा कॅम्प आहे, विशेषतः ओरा साहेबांच्या माध्यमातून आपण संजीवनीमध्ये नालासोपारा बसा विरार तथा महाराष्ट्रातून कुठल्याही जनतेतून जर ओरा साहेबांशी संपर्क केला तर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळते। कॅमेरामॅन तुषार मांडवकरसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।